घडामोडी. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची खिल्ली उडवणाऱ्या अजित पवारांवर शिवसेनेने प्रखर शब्दात अस्त्र डागला. अजित पवारांची खोपडी रिकामी आहे, शरद पवारांच्या आधाराविना ते केवळ राजकारणातील एक गटारी कीडा आहे असं सामनातील अग्रलेखात म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात राम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. अजित पवार यांनी सेनेच्या या घोषणेची खिल्ली उडवत उद्धव ठाकरेंना स्वतःच्या वडिलांचे स्मारक बांधता आले नाही ते अयोध्येला जाऊन काय दिवे लावणार अशी जहरी टीका अजित पवार यांनी केली होती. या टीकेला प्रतिउत्तर देताना शिवसेनेने अजित पवार यांच्या अब्रूची अक्षरशः लखतरे काढली. अजित पवार हे राजकारणातील एक गटारी कीडा आहे, तसेच या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे असे सामन्याच्या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. अरे हसता त्या दिवसकडे येतोय तुम्ही, तसं नाही धरणं कोरडी पडतायत. एक लक्षात ठेवा, सरकार चुकलं तर त्याच्या पाठीवरती असून मी मारेन, पण धरणाच्या आसपास अजित पवारांना फिरकू देऊ नका. अजिबात फिरकू देऊ नका. त्यानं म्हणा तुम्ही तुमचं घरातले पिंप भरा, आमची धरणं भरून राजा भरेल तेव्हा भरेल, त्याच्यावर तुम्ही त्या भानगडीत पडू नका. अरे तुझ्या बापाचं तुला स्मारक 5 वर्षात करता आलं नाही, तिथं अयोध्येला जाऊन काय करणार? तुम्हाला समजावं म्हणून बाप सांगितला. शहरी भागातल्यांना समजण्याच्या करता त्यांना त्यांच्या वडिलांचं स्मारक करता आलेलं नाही 5 वर्षात. हे काय तिथं जाऊन अयोध्येला मंदिर बांधणार आहे? काय बांधणार आहे मला सांगा ना. महानगरपालिका त्यांच्या ताब्यात, सरकार मदत. स्वतःच्या वडिलांचं तुम्हाला स्मारक बांधता येत नाही, तुम्ही आम्हाला गप्पा शिकवताय? कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विद्यमान शिवसेना नगरसेविका व माजी महापौर वैजयंती घोलप यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे केडीएमसीत शिवसेनेला मोठा झटका बसला असून घोलप या कल्याणच्या रामबाग प्रभागातून सलग 5 वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. 2010 नंतर प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर घोलप यांनी धनगर जातीचे प्रमाणपत्र जोडत निवडणूक लढवून त्यांना महापौर पद मिळाले होते. दरम्यान ओबीसी प्रवर्गातून घोलप यांनी लढवलेली निवडणूक रद्द करण्याची मागणी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार गौरव गुजर यांनी केली. यानुसार झालेल्या सुनावणीत पुराव्यांच्या आधारे जातवैधता समितीने निकाल देत घोलप यांचे ओबीसी प्रमाणपत्र रद्द केले. यानंतर जातवैधता पडताळणी समितीचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करत घोलप यांनी याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र तिथेही त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आल्याने केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी वैजयंती घोलप यांच्यावर अपात्रतेची कारवाई करत त्यांचे नगरसेवक पद रद्द केले. कल्याण तालुक्यातील महाराळगाव ग्रामपंचायत येथील परिसरात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सुरू आहे. सरकारी आदेशाला न जुमानता अनधिकृत बांधकामे केली जातात तरी कशी? शासनाने या सर्व अनधिकृत बांधकामावर आदेश देऊनही आदेशाची पायमल्ली होताना दिसतीये. सदरचा सर्वे नंबर 39 हा वेगळा आणि त्यांचं बांधकाम 34 मध्ये असं त्या मोजणी सरकारी मोजणी अंतर्गत निष्पन्न झालं. अनधिकृत बांधकाम करून बांधण्यात आलेल्या 3 मजली इमारत ही खुद्द महाराळगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर बांधण्यात आली. या प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्थगिती आदेश प्राप्त झालेले आहे. कोण आहे या बिल्डरचा गॉडफादर? लवकरच त्याचा पर्दाफाश करत आहोत. आधार निर्माण
दापोली परिसरात ऑक्टोबर 15 या दिवशी एका बेवारस ट्रकमध्ये रजनीकांत माने या तरुणाची हत्या करून मृतदेह टाकल्याची घटना उघडकीस आली होती. या खळबळजनक व रहस्यमय खून प्रकरणाचे गुढ उकलण्यात सावंतवाडी पोलिसांना अखेर यश आले. आंबोली परिसरात 15 ऑक्टोबरला एका बेवारस हत्या केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे या रहस्यमय खुनाचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर पोलिसांकडून तपासाची सूत्रे वेगाने हलवल्याने यामध्ये रजनीकांत माने या खानापूरच्या ड्रायव्हरचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच या ट्रकमधील सुमारे 10 लाख किमतीची साखर चोरीला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान सावंतवाडी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणाचा संयुक्तपणे तपास करत यातील 8 आरोपींना अटक करण्यात आंबोली पोलिसांना यश मिळाले. साखर तो व्यक्ती घेऊन निघालेला होता, ती साखर घेऊन तो केरळला निघाला असताना काही मंडळी तिथे आम्ही पॅसेंजर आहोत, आम्हाला बेळगावपर्यंत तुम्ही सोडा असं म्हणून त्या ट्रकमध्ये बसली आणि बेळगावमध्ये पोचल्यानंतर हत्तरी टोलनाक्याच्या पुढे जाऊन त्यांनी व त्यांच्या साथीदारांनी मिळून या मायकाचं या इसमाचं मर्डर केलं आणि ती जी साखर आहे ती साखर एका कारखान्यामध्ये जाऊन विकली व त्या कारखान्यावाल्याकडनं कारखान्याच्या मालकाकडनं काही पैसे त्यांनी घेतले. साखर विकल्यानंतर त्यांनी ती गाडी आणि प्रमाणे दिसून यांना आंबोलीमध्ये येऊन त्यांनी तिथे ती गाडी सोडून आरोपी तिकडनं निघून गेले. यामध्ये 1 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. आपल्या देशात मोदी बाबा डेंग्यूचा सर्वात मोठा डास आला आहे असे विधान करत माजी गृहमंत्री यांची कन्या तसेच काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांवरच तसेच इतर मंत्र्यांवरही नाव न घेता टीका केली. आपल्या देशात मोदी बाबा डेंग्यूचा सर्वात मोठा डास आला आहे ज्यामुळे आजार होतोय, त्या डासाचे नाव आहे मोदी बाबा. आता फवारणी करून या डासाला पुढच्या वर्षी हकलून लावायचं आहे अशा शब्दात प्रणिती शिंदेंनी मोदींवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः जग फिरतात मात्र कधी शेतकऱ्यांमध्ये येऊन त्यांची परिस्थिती पाहत नाही. मोदींना खोटं बोलायची सवय आहे असे अनेक प्रश्न उपस्थित करत त्यांनी मोदींवर या कार्यक्रमात टीका केली. सर्वात मोठा आपल्या देशामध्ये डास आला आहे, डेंग्यूचा डास, त्याचं नाव आहे मोदी बाबा. तो डेंग्यूचा डास आहे, तुम्ही काय पण करून फवारणी मारून त्या डासाला पुढच्या वर्षी आपल्याला आकून लावायचंय. सबको बिमारी हो रही है उसके वजह से. रायगड येथील मुरुड जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी तिरंगा फडकणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाने किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवण्यास मंजुरी दिली असून सह्याद्री प्रतिष्ठानातर्फे ही मागणी करण्यात आली होती. गेली अनेक वर्ष जंजिरा किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी केली जात होती. काही शिवप्रेमींनी भगवा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी स्थानिकांकडून विरोध झाला. अखेर किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा तोडगा काढण्यात आला. याबाबत पुणे येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने पुरातत्व विभागाकडे ध्वजारोहण करण्यासंदर्भात परवानगी मिळावी यासाठी प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे व महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू होता. यानुसार 28 ऑक्टोबर पासून जंजिरा किल्ल्यावर राष्ट्रध्वज तिमाकात फडकणार आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. कल्याण तालुक्यातील महाराळगाव ग्रामपंचायत येथील परिसरात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सुरू आहे. सरकारी आदेशाला न जुमानता अनधिकृत बांधकामे केली जातात तरी कशी? आदेशाची पायमल्ली होताना दिसतीये. सदरचा सर्वे नंबर 39 वेगळा आणि त्यांचं बांधकाम 34 मध्ये असं त्या मोजणी सरकारी मोजणी अंतर्गत निष्पन्न झालं. अनधिकृत बांधकाम करून बांधण्यात आलेल्या 3 मजली इमारत ही खुद्द महाराळगाव
ग्रामपंचायत कार्यालयासमोर बांधण्यात आली. या प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्थगिती आदेश प्राप्त झालेले आहे. कोण आहे या बिल्डरचा गॉड फादर? लवकरच त्याचा पर्दाफाश करत आहोत. आधार निर्माण. लोअर परेल वर्कशॉप मध्ये यापूर्वी कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष गजकोश यांनी या मूर्तीची सर्जनशील कल्पना सुचली. थर्माकोल आर्टिस्ट असलेल्या संतोष यांनी लोकलचे वापरात नसलेले विविध साहित्य वापरून बाप्पाची मूर्ती घडवली. दरम्यान ही मूर्ती साकारण्यासाठी त्यांना 3 महिन्याचा कालावधी लागला. पश्चिम रेल्वेच्या वर्कशॉपमधील आगळ्या वेगळ्या अशा या गणेश मूर्तीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ढाई साल पहले बनवाया है. स्क्रैप मटेरियल से सारा ये रेलवे का बोगी में से निकला हुआ रिलीज मटेरियल है. स्क्रैप जो कि स्क्रैप था उसको हमने यूज किया है. उसको असेंबल करके ये बनवाया है. इसको बनाने में करीब दो से तीन महीने लगे इसको बनाने में. नगर पाथर्डी महामार्गावरील कर्जे घाटात माणुसकीला काळींबा फासणारी घटना घडली आहे. तेलाचे डबे भरून मुंबईहून जालनाकडे जाणाऱ्या ट्रकला अपघात झाल्याने ट्रकचा चालक ट्रक खाली अडकला असताना जखमी चालकाला न वाचवता प्रवाशांनी ट्रक मधून पडलेले भरलेले डबे पळवले. मुंबईहून तेलाचे डबे पिशव्या खोके घेऊन जालन्याकडे जात असलेल्या ट्रकला नगर पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटातील अवघड वळणावर अंदाज न आल्याने अपघात झाला. ट्रक पलटी झाल्याने ट्रक ड्रायव्हर संदीप टेकाळे हा ट्रक खाली दबला गेला. घटनेची खबर ग्रामस्थांना समजताच घटनास्थळी धाव घेत गावातील युवकांनी ट्रक ड्रायव्हरला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच ड्रायव्हरचा मृत्यू झाला. हे मदतकार्य सुरू असताना ड्रायव्हरला वाचवण्याऐवजी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी तेलाचे डबे खोके यांची अक्षरशः लूट केली. या सर्व घटनेनंतरच ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याला ठाणे मध्यवर्ती कारागृहात VIP ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी 5 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनीही निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये 1 पोलीस उपनिरीक्षक व 4 कॉन्स्टेबलचा समावेश आहे. इकबाल कासकरचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून या व्हिडिओमध्ये कासकर हा एका खासगी गाडीत बसून बिर्याणी खात असल्याचं पाहायला मिळालं. इकबाल कासकर सध्या ठाणे कारागृहात असून त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आलं होतं. यावेळी हा प्रकार घडला असून या दरम्यान इकबाल कासकरला ठाणे कारागृहातून रुग्णालयापर्यंत नेणाऱ्या पोलिसांना जबाबदार ठरवत 5 पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. नाशिक येथे माणुसकीला काळींबा फासणारी घटना घडली असून 14 वर्षीय अंध मुलीवर 52 वर्षीय हॉस्टेलच्या विकृत शिपायाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नाशिक येथील सातपूर परिसरातील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड हॉस्टेलमध्ये एका अल्पवयीन अंध मुलीवर 52 वर्षीय शिपायाने बलात्कार केला असून आरोपी बाळू धनवडेवर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. MIDC खंबाळपाडा परिसरात ड्रेनेज लाईन दुरुस्त करताना दूषित वायूने 3 सफाई कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकंदर ही सर्व घटना पाहता हा सर्व प्रकार कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणाने निष्पाप कामगारांचे बळी घेतले. डोंबिवली येथील MIDC खंबाळपाडा परिसरात ड्रेनेज लाईन दुरुस्त करताना दूषित वायूमुळे 3 सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत रविदास पाजगे, माधव झोपे व चंद्रबान या तिघांचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वी देखील अशा प्रकारची घटना या परिसरात घडली होती.
यात एकाला आपला जीव गमवावा लागला. या सर्व घटनेकडे प्रशासन डोळे झाक करत असल्यामुळे या प्रकारचे काम करणाऱ्यांना नाहक जीव गमवावा लागतोय. खंबाळपाडा परिसर औद्योगिक क्षेत्राचा असल्याने अनेक केमिकल कंपन्या येथे असून या कंपन्या आपले केमिकल सांडपाणी डायरेक्ट नाल्यात सोडत असल्याने अनेक विषारी गॅस निर्माण होऊन अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत आहेत. कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेचे कार्यालय मध्यरात्री चोरट्याच्या टोळीने फोडण्याचा प्रयत्न केला असून हे कृत्य करतानाचा व्हिडिओ पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. कोल्हापूर येथील करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. बँक बंद असताना मध्यरात्री चोरट्यांच्या टोळीने बँकेच्या कार्यालयाचे लोखंडी ग्रिलचे कुलूप तोडून त्यांनी कार्यालयाचे मुख्य लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. सकाळी बँक उघडताना कर्मचाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान हे कृत्य रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. एकीकडे झाडे लावा झाडे जगवा यासाठी शासन मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देते, मात्र असे असताना दुसरीकडे कल्याण तालुक्यात निळजे गाव परिसरात शाळेच्या जमिनीवर विद्यार्थ्यांनी लावलेली शेकडो झाडे अपप्रवृत्तीने जाळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. झाडे वाचवा झाडे जगवा असे म्हणत सर्वत्र पर्यावरणाचा वाढत चाललेला ऱ्हास थांबवण्यासाठी जनजागृती करण्यात येते, मात्र कल्याण तालुक्यातील निळजे परिसरात सर्वोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत लावण्यात आलेले वृक्ष जाळण्याचा प्रकार घडलाय. या परिसरातील झाडांची निगा राखत त्यांची देखभाल करण्याचे काम या संस्थेचे विद्यार्थी व संचालक मंडळी करत असतात. झाडे लावण्याच्या या उपक्रमाला आजूबाजूच्या गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने झाडे लावण्याचे काम उत्तमरित्या चालू होते, मात्र गेल्या 2-3 वर्षांपासून वृक्ष जाळण्याचे प्रकार वाढत चाललेत. सुरुवातीला या संस्थेने या सर्व प्रकारांकडे दुर्लक्ष केले, मात्र या घटना वारंवार होत असल्याने संस्थेने संबंधित महसूल खात्याकडे व पोलीस चौकीत या प्रकरणाची तक्रार दाखल केली. माध्यमिक विद्यालयांमध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रमात पर्यावरण जागरूकता या विषयानुसार येथील सर्वोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या परिसरात हजारो झाडे लावली वाढवली होती, मात्र ती नेहमीच जाळली जातात या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. 2004 साली आम्ही इथे शाळा सुरू केली आणि पर्यावरणाची आम्हाला आवड असल्यामुळे ज्यावेळी आम्हाला गावकऱ्यांच्याकडनं सिग्नल मिळाला की जागेची शिफारस केली आम्हाला देण्यासाठी, त्यावेळेपासून आमचे विद्यार्थी आम्ही सगळे ठिकठिकाणाहून चांगली झाडं लावून इथे भराव करून ती झाडं लावली आणि जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ह्या वर्षी मात्र थोडासा वेगळा प्रकार घडला. दुपारी भर म्हणजे इथे आग लागलेले आमच्या विद्यार्थी जे आमचे शाळेचा स्टाफ येतो त्यांना समजलं, आम्ही धावत येऊन ती आग विझवली आणि तेव्हा हे कोणीतरी आणि ते आतून लागलेली आढळल्यामुळे आम्हाला शौचालय की हे आतून मुद्दाम लावण्यात आलेले आहे. तर आम्ही पोलीस स्टेशनला वगैरे त्याच्यासंबंधी इतर जे खाते आहेत संबंधित त्यांना कळवण्यासाठी सुरुवात केली. आम्ही योग्य मार्गाने सनदशीर मार्गाने त्याची दाद लागून देण्यासाठी ठिकठिकाणी आम्ही त्याच्यासंबंधी माहिती दिली. फक्त आम्हाला एवढंच वाटतं की ज्याने कोणी हे केलं त्याने हे असं करावं. सरकारी आदेशाला न जुमानता अनधिकृत बांधकामे केली जातात तरी कशी? शासनाने या सर्व अनधिकृत बांधकामावर आदेश देऊनही आदेशाची पायमल्ली होताना दिसतीये. सदरचा सर्वे नंबर 39 हा वेगळा आणि त्यांचं बांधकाम 37 असं त्या मोजणी सरकारी मोजणी अंतर्गत निष्पन्न झालं. या प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्थगिती आदेश प्राप्त झालेले आहे. कोण आहे या बिल्डरचा गॉडफादर? लवकरच त्याचा पर्दाफाश करत आहोत. आधार निर्माण
तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnewsadm9@gmail.com. आधार न्यूज adm9@gmail.com.